चांद से रोशन हो रमजान तुम्हारा, इबादत से भरा हो रोजा तुम्हारा, हर रोजा और नमाज कबूल हो तुम्हारी, यही अल्लाह से है दुआ हमारी। आपको मुबारक हो ईद का त्यौहार, सर्वत्र रमजान ईद साजरी करण्यात आली। शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता नाशिक येथील जलसा लॉन्स अशोका मार्ग येथे गुढीपाडवा ईद स्नेह संमेलन संपन्न झाले। नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गुढीपाडवा आणि पवित्र रमजानच्या ईद स्नेह मिलनाचा कार्यक्रम काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला। सर्व समाजाचे काँग्रेस प्रेमी तसेच सर्व काँग्रेस पदाधिकारी एकत्र जमून स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम संपन्न झाला। याबद्दल अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲडव्होकेट आकाश छाजेड यांनी दिली। आज नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नुकत्याच झालेल्या गुढीपाडवा आणि पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने एक स्नेह मिलनाचा कार्यक्रम आज काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला आणि आज आपण बघतात, मग हिंदू असेल मुस्लिम असेल, सर्व समाजाचे काँग्रेसप्रेमी कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र जमले आणि त्यानिमित्त आज महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी पण भेट दिली। शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI सगळे टीम आज एकत्र गुण्यागोविंदाने आज आम्ही भेटलो, छान गेट टुगेदर झालं। पण या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की या वैचारिक लढ्यामध्ये या धर्मांध शक्तीला हरवण्याकरता गुढीपाडवा आणि ईद, तुम्ही बघा कसा योग आला की ईद आणि गुढीपाडवा एकत्र आलं, या निमित्ताने हा एकोपा जपून ही वैचारिक लढाई जिंकण्याचा निश्चय या माध्यमातून सर्व नाशिककरांना रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। नाशिक शहर काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या वतीने आज आम्ही जलसा लॉन्स येथे ईद स्नेह मिलन आणि गुढीपाडव्याचा कार्यक्रम आयोजित केला। मुस्लिम, हिंदू अशा सर्वच बांधवांचा या ईद मिलन आणि गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। आपण जर पाहिलं तर आज खरोखर हे कार्यालय अपुरं पडलं एवढा असा सर्व मुस्लिम भगिनी बांधव सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते। अतिशय चांगला असा संवाद पक्षाच्या वतीने त्यांच्याशी करण्यात आला। शेवटी राहुल गांधींचा एक संदेश आहे की या सगळ्या नफरत पसरवण्याच्या जगामध्ये एक कुठेतरी मोहब्बत असेल, देशामध्ये बंधुत्व असेल आणि एक प्रकारचं मनोमिलन असेल तर हा देश जसा मागे पूर्वी होता तसाच अजून प्रगती करू शकतो। आणि हा संदेश आमच्या सगळ्या बांधवांना पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित। मित्रांनो, काँग्रेस पार्टीतर्फे या नाशिक शहरामध्ये गुढीपाडवा आणि ईद स्नेह मिलन हा कार्यक्रम ठेवलेला आहे। खरोखरच काँग्रेस पार्टीने ह्या 8 दिवसापूर्वी केलेलं प्लॅनिंग आणि मुस्लिम बांधवांना एक आदर देण्यासाठी, त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी, त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी आम्ही केलेला हा कार्यक्रम आज आहे आणि या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। इलेक्शनचं वारं आहेच, पण त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे या ठिकाणी आम्ही यांना बोलवलेलं होतं आणि काँग्रेस पार्टीने आपण आता ऐकलं असेल की आमचे शहराध्यक्ष आकाशजी छाजेड यांनी त्यांना सशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि आघाडीचा कॅन्डिडेट निवडून आणण्यासाठी हा एक उपक्रम आणि मुस्लिम बांधवांवर प्रेम करण्यासाठी असणारी आमची भावना हा एक उपक्रम, हे दोन्ही उपक्रम आम्ही घेतलेले आहेत आणि या ठिकाणी या परिसरामध्ये असंख्य आमच्या मुस्लिम बांधवांनी, हिंदू बांधवांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमात सहभाग वाढवलेली आहे आणि आज सगळे लोक या ईद मिलनाच्या कार्यक्रमाचा व गुढीपाडव्याचा कार्यक्रम आनंद घेत आहेत, असंच प्रेम आम्हाला पार्टीला द्यायचं आहे। महाविकास आघाडीच्या वतीने राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने, शरद पवार गट, ठाकरे गट, काँग्रेस गट आणि इतर छोटे पक्ष मिळून आज इथे जलसा ह्या हॉलमध्ये गुढीपाडवा आणि रमजान ईद हे दोन्ही साधून आणि हा मनमिलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हिंदू आणि भगिनींना रमजान ईदच्या आणि गुढीपाडव्याच्या मी प्रथम हार्दिक शुभेच्छा देते आणि सर्व नागरिकांना, नाशिककरांना विनंती करते की महाआघाडीचे जे उमेदवार आहे राजाभाऊ वाजे यांची निशाणी मशाले, या मशालीच्या माध्यमातून त्यांना मतदान करू आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक ठसा उमटून द्यायचा आहे आणि भारत बचाव हा जो कार्यक्रम काँग्रेस पक्षाने हाती घेतले राहुल गांधींनी ते सार्थक करून दाखवायचं आहे।
दरवर्षीच काँग्रेस पक्षाच्या मार्फत ईद मिलादचा कार्यक्रम होतो. आजचा हा कार्यक्रम हा पूर्णपणे अराजकीय होता आणि परवाची गुढीपाडवा आणि आजची ईद या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर आजचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमासाठी सर्व मुस्लिम बांधव हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. यामागची पार्श्वभूमी अशी आहे की हे शहर हे नेहमी आपसापसात प्रेम करणाऱ्यांचं आहे, एकमेकांशी सहचाराची भावना ठेवणार आहे आणि तीच भावना जोपासण्यासाठी एकमेकांमधला बंधुभाव जोपासण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.